तुळजापूरची श्री भवानी माता, साक्षात जगत जननी, महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील लाखो भक्तांचे अढळ श्रद्धास्थान तुळजापूरची भवानी माता। नवसाला पावण्याचा लौकिक असलेली ही जागृत देवी अनादि काळापासून तुळजापुरातच वास्तव्याला आहे। संकटात असलेल्या भक्ताने केवळ तिचा धावा करण्याचा अवकाश, ती त्याच्या मदतीला धावून येते असा तिचा महिमा आहे। या भवानी मातेची जन्मकथा मोठी मनोरंजक आहे बरं का। प्राचीन काळी म्हणजेच कृतयुगात यमुनाचल पर्वतावर कर्दम नावाचे एक ऋषी वास्तव्य करून होते। नमः शिवाय। ओम श्री विष्णु देवताभ्यो नमः। ओम गंगणपतये नमः। ओम केशवाय नमः। ओम माधवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम विष्णवे नमः। अनुभूती काय स्वामी? अनुभूती, या बाळकृष्णाच्या पूजेसाठी सहस्त्र तुळशीपत्र खुडून आश्रमात ठेवलेत, तेवढे आणून देते। आत्ता आणते स्वामी। या स्वामी। आणलीस, ठेव। काय बघती असं अनुभूती? हा स्वामी, हा बाळकृष्ण किती मोहक आहे नाही? असायचाच ना। अगं साक्षात नारायणाचं रूप ते, त्याच्या तेजाला कसली आली आहे कमतरता। स्वामी, कृष्णाने मोठेपणी इतक्या लीला केल्या, चमत्कार केले, मग असं असताना आपण बाळकृष्णाची का पूजा करतो? विवाहासमी मुलींच्या सोबत हा बाळकृष्ण दिला जातो असं का? अनुभूती, बाळकृष्ण म्हणजे बाळगोपाळांचं प्रतीक। नवविवाहितेला बाळगोपाळांचं विपुल सौख्य लाभावं म्हणून तिच्या सोबत हा देतात। हा बाळकृष्ण घराचं गोकुळ करतो अशी श्रद्धा आहे। आणि लीलेचंच म्हणशील तर कृष्णाचं बालपण हीच एक मोठी लीला आहे। स्वामी, त्या देवकीची पुण्य किती थोर, तिचं मातृत्व किती मंगल। साक्षात नारायणाला तिच्या पोटी बाळकृष्ण रूपात जन्म घ्यावासा वाटला। अनुभूती, या लज्जेचं कारण? स्वामी, मनात एक वेडा विचार आला। कसला विचार? देवकीची पुण्याई माझ्या वाट्याला यावी आणि माझ्याही पोटी बाळकृष्णाने जन्म घ्यावा। काय झालं स्वामी, मी काय चुकीचं बोलून गेले का? नाही, तुझ्या हातून चूक होईलच कशी। पातिव्रत्य आणि सतीच्या तेजानं तू दोषरहित झालीस, तुझ्या हातून प्रमाद घडेलच कसा। अगं कुठल्याही स्त्रीला मातृत्वाची आस लागणं हे स्वाभाविकच नाही का? मग या शांततेचं कारण? आपलं हे शांतरूप पाहून माझ्या मनात विचारांचं काहूर माजतं, काही विपरीत तर घडत नाही ना? अशा विकल्पाने माझा जीव घाबरवून जातो। जगात काही विपरीत किंवा चांगलं नसतं, सारं काही त्या ईश्वराच्या मर्जीनुसार चालत असतं।
आपण फक्त आपल्या सुखदुःखाच्या काट्यानं त्याला तोलत असतो इतकंच. बाळकृष्णाला जन्म देणाऱ्या देवकीला त्याच्या बाळलीलांपासून वंचित राहावं लागलं हा विचार मनात आला आणि हे लावलो, बाकी काहीच नाही. आपल्या पोटी येणारा बाळकृष्ण मात्र सुखच सुख घेऊन येईल ही खात्री आहे माझी. स्वामी, साक्षात कर्दम ऋषीचे सत्व आणि पुण्य घेऊन आलेलं रूप असेल ते, त्याला दोष कसा असेल? स्वामी, आता मला आज्ञा द्या, नैवेद्याची सिद्धता करायला हवी. म्हणता म्हणता सूर्य माथ्यावर येईल. बर. अनुभूती, तू पतिव्रता आहेस, त्यामुळे मला भविष्यात दिसणार सत्य तू सहन करू शकणार नाहीस. मातृत्व आणि सौभाग्य तू एकत्र उपभोगणं तुझ्या नशिबात नाही. ज्या क्षणी तुला मातृत्व लाभेल त्याच क्षणी. नारायण नारायण. अगं अगं अनुभूती, अगं दगदग करायची नाही आता, तुला विश्रांतीची गरज आहे, कारण हा जीव आता तुझ्या एकटीचा राहिला नाही आहे. म्हणजे? अनुभूती, या आश्रमात आता बाळकृष्ण येणार आहे बरं. मला आज्ञा द्यावी मुनीवर, हा क्षण आपल्या दोघांच्या आनंदाचा आहे, त्याच्यात माझा व्यत्यय कशा करता. अनुभूती, मनातली इच्छा इतकी लगोलग पूर्ण होईल असा आभासही नव्हता. भास आणि आभास या व्यतिरिक्त जे वाट्याला येत त्यालाच आयुष्य म्हणतात. अनुभूती, मला तुझ्याशी थोडस बोलायचं होत. माझ्याशी बोलताना परवानगीची गरज का भासावी? कारण मुळात जे बोलायचंय तेच काहीस. असो, स्पष्टच सांगतो. अनुभूती, तुझ्या पोटी पुत्रजन्माची चाहूल लागताच माझा मृत्यू होणार हे विधिलिखित आहे. काय? हो, तशीच रचना आहे विधात्याची आणि त्यात आपण हस्तक्षेप करू शकणार नाही. नाही, ते शक्य नाही. मी असं कोणता अपराध केलाय त्या भगवंताचा? काही कठोर परीक्षा, एक सुख देऊन दुसरं सुख हिरवून देण्याचा हा कोणता खेळ? अनुभूती, या असल्या प्रश्नांना उत्तर नसतात. जे समोर आलं ते स्वीकारण्यातच शहाणपण असत. अनुभूती, मी तुला इतकंच सांगतो की आता तुला माझा सहवास खूप कमी काळ लाभणार आहे, कदाचित काही क्षणच. तरीही माझ्या मृत्यूनं खचून जाऊ नकोस. पत्नीच्या कर्तव्यातून मुक्त झालीस तरीही एका मातेचं कर्तव्य निभावत राहा. नाही स्वामी, मी आपल्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. अनुभूती, अगं वेडेपणा करू नकोस. मनुष्य प्राण्याचं येणं जाणं हा निसर्गाचा नियम आहे आणि कोणी एक गेला म्हणून दुसऱ्यांना जगणच सोडायचं का? स्वामी, तुम्हाला या गोष्टीची आधीपासून कल्पना होती? हो. मग का दिलं मला मातृत्व? केवळ माझा जीव राखण्यासाठी. तुझं मातृत्व हिरावून घेण्याचा स्वार्थीपणा मी कसा करू शकेन अनुभूती? शिवाय माझा मृत्यू आणि आपल्या मुलाचा जन्म उद्या जगाच्या इतिहासाला एक वेगळं वळण देणार आहे. अनुभूती, जगाच्या कल्याणाचा विचार करायचा तर आपल्या कल्याणाचा विचार त्यागणं गरजेचं नाही का? पण स्वामी,
अनुभूती अनुभूती मला अस्वस्थ वाटायला लागलंय स्वामी. आपल्या वियोगाची घटिका जवळ आली अनुभूती. नाही स्वामी, तुम्ही माझा असा त्याग करून नाही जाऊ शकत. अनुभूती व्यर्थ विलाप करू नकोस, तुझ्या विलापाना माझा आत्मबळ संपून जाईल. स्वामी अनुभूती अनुभूती मला मोहात अडकवू नकोस, या जगताचा त्याग करणं माझं कर्तव्य आहे, ते मला पूर्ण करू देत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. स्वामी स्वामी काय झालं साध्वी? माझ्या दुर्दैवाचा फेरा आहे सारा, माझ्या कपाळी वैधव्य आलं. शांत हो साध्वी, शांत हो. अगं तुझ्यासारख्या संयमी स्त्रीला हा असा विलाप शोभत नाही. मी ईश्वर नाही आणि मला ईश्वर बनण्याची इच्छा सुद्धा नाहीये. मी एक सामान्य स्त्री आहे आणि माझ्याही काही भावना आहेत आणि त्या भावना व्यक्त करणं मला गरजेचं आहे आणि माझ्या पतीशिवाय राहणं मला मंजूर नाही. परंतु आता यावर काही उपाय तरी आहे का? हो आहे, मी सती जाणार आहे. नाही नाही साध्वी, असा अविचार करू नको. अगं तुझ्या उदरी एक जीव वाढतोय. त्याचं नशीब माझ्याशीच बांधलेलं आहे. हे विश्व पाहण्यापूर्वी जर त्याचा अंत ठरला असेल तर त्याला पर्याय नाही. परंतु माझा निर्णय पक्का आहे, माझ्या सती जाण्याची तयारी करा. जशी आज्ञा. आपल्या इतक्या मनाचा मोठेपणा माझ्याकडे नाही. मी आपला विरह सहन करू शकत नाही म्हणून मी आपल्या सोबत येणार आहे कायमची. थांब अनुभूती, तुला सती जाता येणार नाही. चित्रगुप्ताच्या हातून नियत केली गेलेली तुझी आयुष्यरेखा अजून संपलेली नाही. अनुभूती, या जगातल्या प्रत्येकाच्या जन्म आणि मृत्यूला एक विशिष्ट प्रयोजन असतं. ते पूर्णत्वाला गेल्याखेरीज शरीराचा त्याग करणं हा अपराध आहे. अनुभूती, तुझी पतीवरची निष्ठा, तुझं प्रेम अलौकिक आहे. तुझं सत्व त्रिकालाबाधित आहे. तुझं हेच पातिव्रत्य उद्या एक नवा प्रकाश घेऊन येणार आहे. केवळ स्वतःच्या दुःखाचा विचार करून समस्त विश्वाला अंधारात लोटण्याचा अधिकार तुला कुणी दिला? परंतु भगवंत, आता माझं चित्त संसारात रमणार नाही. तटस्थ राहूनही संसार करता येतो. तुझ्या उदरी वाढत असलेल्या बालकाला जन्म दे, त्याचा या जगात येण्याचा हक्क हिरावून घेऊ नकोस
बालकाचा जन्म झाला की तपस्साधने तुझं उर्वरित आयुष्य व्यतीत कर. प्रपंच आणि परमार्थ याचा एक उत्तम आणि उत्कट संगम लोकांना अनुभवू दे. हीच माझी रचना आहे आणि तुझं भवितव्य. जशी आपली आज्ञा. शुभम भवतु. सोन्या नको रडू. ओ रे नाही 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 रे नको रडू. ओ ओ ओ ओ ओ ओ नाही नाही. विलक्षण गोड आहे हा मनुष्य. प्रपंचाच्या मायेत का अडकतो हे ह्याच्याकडे बघितल्यावर कळत. साध्वी, याच्या रूपानं तुला तुझ्या जगण्याचं प्रयोजन मिळालंय. नाही, हे माझं जगण्याचं प्रयोजन नाही. ह्याच्यावर मायेचा वर्षाव करावा असं मनात असून देखील मी ते करू शकत नाही. मला माझ्या मनावर दगड ठेवता आलाच पाहिजे. तुम्ही माझं एक काम कराल? आज्ञा साध्वी. जी माया मी त्याला देऊ शकत नाही ती तुम्ही द्याल. घ्याल त्याच्या संगोपनाची जबाबदारी. मला तुमच्या सहाय्याची अपेक्षा आहे. मी ज्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी जाणार आहे त्याच्यात तुमचाही वाटा असेल. संपूर्ण विश्व ते मान्य करेल. मला या अलौकिक गोष्टी समजत नाहीत साध्वी. मला फक्त तुम्ही समजता, तुमचे प्रामाणिक प्रयत्न समजतात. पण तुमच्यासाठी मी हे करायला तयार आहे. मी तुमची अजन्म ऋणी राहील. घ्या याला. आजचा दिवस काही लाभला नाही आपल्याला. प्रातः कालापासून वणवण करून मनाजोगती शिकारही मिळू नये आपल्याला. ही 4-2 हरण मारून किडेचा आनंद मिळत नाही आम्हाला. आमच्या बाणानं वाघ घायाळ झाला की मग आम्हाला किडेच समाधान मिळत. खरंय महाराज, आपल्यासारख्या पराक्रमी पुरुषाला
हरणांच्या शिकारीचं अपरूप्य काय? शुंभा, दिवस मावळतीला निघाला, आता आपल्याला निघायला चला। अलौकिक होय महाराज। अरे पूर्ण त्रैलोक्यावर ती आमचं स्वामित्व असून सुद्धा हे दैवी सौंदर्य आमच्या नजरेस पडू नये। आश्चर्य, केवळ आश्चर्य। हे कोमल आधार, कमल पुष्पाप्रमाणे नेत्र, केवळ स्पर्शानही व्रण उमटावेत अशी नितळ कोमल कांती, मेघांप्रमाणे विशाल केश संभार आणि अंग प्रत्यंगातून वाहणारे मादक दाहकता, हे सार सार केवळ अलौकिक, केवळ अलौकिक। आपण म्हणताय ते निसंशय खराय महाराज, अशी सुंदरी आपली पटराणी असायला हवी, पूर्ण विश्वावर राज्य करणाऱ्या कुक्कुराची अशी स्वामिनी असावी। असं शुंभा, तर मग चल चल या सुंदरीचा ठाव ठिकाणा घेऊया। चला महाराज। हे सुंदरी, नेत्र उघड सुंदरी, कुणाच्या प्रतीक्षेत हे कठोर तप आरंभलायस तू? तुझी ही तपश्चर्या जर एखाद्या तेजपुंज आणि बलवान अशा सुयोग्य वरासाठी असेल तर तुझी प्रतीक्षा आता संपली आहे। तुला सुयोग्य असा वर तुझ्या समोर उभा आहे। नेत्र उघड सुंदरी, नेत्र उघड। हे स्त्रिये, स्वर्गापासून पाताळ लोकापर्यंत आपल्या सामर्थ्य आणि विजय संपादन करणारे साक्षात कुक्कुर महाराज तुझ्या समोर उभे आहेत। नेत्र उघड आणि त्यांचे स्वागत कर। सुंदरी, ही लज्जा तर नव्हे सुंदरी, पण आमच्या समोर लज्जित होण्याचं प्रयोजनच काय? नेत्र उघड सुंदरी, तुझ्या नेत्रात दडलेला वारुणीचा विशाल सागर पाहायचाय मला। हे स्त्रिये, नेत्र उघड, महाराजांच्या आदल्या डावलून तू त्यांची अवहेलना करतेस आणि महाराजांचा अपमान झाला आम्ही कदापि सहन करणार नाही। नेत्र उघड स्त्रिये, अन्यथा आम्ही बलपूर्वक तुझे नेत्र उघडू। आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नको सुंदरी, नेत्र उघड सुंदरी, नेत्र उघड। आमच्या सामर्थ्याची कल्पना नाही तुला, नकार आम्हाला आवडत नाही। तुझं हरण करायला आम्हाला भाग पडू नको सुंदरी, भाग पडू नकोस। तू अशी ऐकणार नाहीस, तुला उतरून आमच्या राजमहाली नेण्यातच खरा शहाणपणा आहे। तुझा उपभोग घेतल्याशिवाय आता या जीवाला शांती मिळणार नाही। चल चल चल। नराधम, कोण आहेस तू? माझ्या शरीराला स्पर्श करण्याची हिम्मत कशी काय केलीस तू? हे सुंदरी, मी आसूर नरेश कुक्कुर तुझ्या रूपावरती भाळलोय। तुझ्याशी विवाह करण्याची माझ्या मनात इच्छा आहे। ते शक्य नाही, मी कर्दम ऋषींची विधवा आहे,
दुसऱ्या विवाहाचा विचार मनात आणणं देखील माझ्यासाठी पाप आहे. मृत व्यक्तीसाठी हे असं अलौकिक तारुण्य वाया घालवणं हा मूढपणा आहे. माझा ऐक, माझ्याशी विवाह कर. विश्वभराच्या ऐश्वर्याची स्वामिनी करेन तुला, स्वामिनी करेन. असं काहीतरी बोलून माझे कान विटाळू नकोस. कर्दम ऋषींशी केवळ माझा शरीराचा विवाह झाला नव्हता, तर मी त्यांच्याशी मनानेही बांधली आहे. तेव्हा माझ्या पातिव्रत्याचा अधिक अवमान करू नकोस. निघून जा इथून, निघून जा. नकार असुर नरेश, कुक्कुराला नकार. याच्या परिणामाची कल्पना नाही तुला. ही वस्तू आम्हाला आवडते, तिचा उपभोग घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही. सुंदरी, सुंदरी तू सरळपणे आली नाहीस तर तुझं अपहरण करण्यावाचून माझ्या समोर दुसरा पर्यायच नाही. चल चल. सोड मला, सोड मला. तुला माझ्यापासून वाचवू शकेल अशी एकही शक्ती या पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही. माझा नाश करू शकेल अशी एकही शक्ती नाही. कारण मी अमर आहे, अमर. नराधमा, हा तुझा अहंकारच तुझा सर्वात मोठा शत्रू आहे आणि तोच तुझा नाश करेल. त्यासाठी कोणी ना कोणी अवतार घेऊन येईलच. आई जगदंबे, जगन्माते, त्राही माम, त्राही माम. आई तुला सगळ्या विश्वाची काळजी आहे. तुझी कन्या संकटात आहे. हा नराधम तिचं शील भ्रष्ट करू पाहतोय. या क्षणी मला तुझी नितांत गरज आहे. आज जर तू माझ्या मदतीला आली नाहीस तर विश्वाचा पातिव्रत्यावरचा विश्वासच उडेल. धावत ये आई, धावत ये, धावत ये आई, धावत ये, धावत ये आई, धावत ये, धावत ये आई, धावत ये. व्यर्थ विरोध करू नको सुंदरी. तुझ्या विरोधाला मी जुमानणार नाही आणि कुठलीही अलौकिक शक्ती तुझ्या मदतीला धावूनही येणार नाही. तेव्हा तुझ्या समोर एकच पर्याय आहे, मला शरण ये, माझ्या स्वाधीन हो. नाही, मी स्वतःला कधीही कलंकित होऊ देणार नाही. माझी खात्री आहे, आधी माया मला सोडवायला येईल, नक्की धावून येईल. माझ्या विश्वासात ती कधी पराभव होऊ देणार नाही. आई जगदंबे, त्राही माम, त्राही माम. महाराज, आता विलंब कशाला? उचला तिला आणि आपल्या राजवैभवाची शोभा बनवा. शुंभा, योग्य बोललास. चल. देवी, काय झालं या अस्वस्थतेचं कारण? भगवान, अनुभूती मला पृथ्वी तलावरून साद घालते. मग त्या सादेला आपल्याला प्रतिसाद द्यायला हवा. देवी, आपल्याला जायलाच हवं. आपली आज्ञाप्रमाण मी आताच प्रयाण करते. सावधान देवी, तुमचं हे करुणामय रूप घेऊन तुम्हाला नाही जाता यायचं तिथे. म्हणजे? मी नाही समजले भगवान. देवी, आपण आदी माया तर आहातच, त्याचबरोबर आदी शक्ती देखील आहात. याच आदी शक्तीचा प्रत्यय देण्याची ही वेळ आहे. आज आपल्याला पृथ्वी तलावर अवतरावं लागेल, ते साक्षात रणरागिणीच्या रूपात. साक्षात काळालाही कापर भरावं असं आपलं अष्टभुजेचं रूप धारण करून आपल्याला त्या कुक्कुराचा निपात करायचा आहे. एका दैत्याचा संहार माझ्या हातून? हो देवी, कारण कुक्कुराला वरदान आहे. तो कुणा नरा हातून मरू शकत नाही. कोणी दिलंय हे वरदान भगवान? आम्हीच. देवी, कारण वरदान दिल्यावर कोण मातेल याची कल्पना असते आम्हाला, म्हणूनच त्या वरदानाचा पर्याय आम्ही आधीच शोधलेला असतो. देवी,
कुक्कुराला ज्यावेळेस वरदान मिळालं त्याच वेळेस आपला हा अवतार निश्चित झाला होता. शिवाय नारी हाती असलेल्या शक्तीची प्रचिती ही त्यानिमित्त करून द्यायची होती आम्हाला या जगाला. आपली लीला अगाध आहे. मी आत्ताच पृथ्वी तलावर जाऊन अनुभूतीचं रक्षण करते आणि असुर नरेश कुक्कुराचा निपात. क्षणभर थांबावं देवी. देवी, हा काळ भैरव आणि हा टोळ भैरव कुक्कुराच्या निपातासमयी आपल्याला सहाय्य करतील. भगवान, आमच्या क्षमतेविषयी मनात विकल्प येण्याचं कारण? आदी मायेचं सामर्थ्य हे आमच्यापेक्षाही अलौकिक आहे. त्याविषयी विकल्प करून आम्ही त्याचा अवमान कसा बरं करू? देवी, आपला हा अवतार कुक्कुराच्या संहारासाठी आहे, तेवढंच आपल्याकडून अपेक्षित आहे. अशा वेळी लढण्यासाठी हा काळ भैरव आणि टोळ भैरव आपल्याला सहाय्यभूत होतील. देवी, धन्यवाद. आज्ञा असावी. प्रणाम. यशस्वी भव. सोड मला. सोड. सोड मला. सोड तिला कुक्कुरा. मृत्यूला कवटाळायचा अट्टहास कशासाठी? माते, घाबरू नकोस मुली. कोण आहेस तू? तुझा काळ. एका दुबळ्या स्त्रीच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. स्त्री कधीही दुबळी नसते. तिच्यावर झालेला अन्याय असह्य होईपर्यंत ती तिच्या सामर्थ्याचं प्रत्यंतर देत नाही इतकंच. पण आज तू अनुभूतीच्या अंगाला स्पर्श करून अन्यायाचा कळस गाठलायस. आता तुला शासन देण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच मी आले. चल, हो युद्धाला तयार. कशाला आपला सुखाचा जीव दुःखात घालतेस? युद्ध म्हणजे साक्षात मृत्यू. ते काळच ठरवेल. युद्धाला तयार हो, अन्यथा कंकण घालून शरण ये मला. तुझा उद्धार करेन मी. सावधान मूर्ख स्त्रिये, भावनेच्या भरात तू वाहवत निघाली आहेस. तू कुणाला आव्हान देतेस हे तुझं तुलाच कळत नाही. तुझ्यासाठी मला माझा जीव कष्टवायची गरजच काय? त्यासाठी माझे सैनिकच पुरेसे आहेत. शुंभा, जा रे, हिला चांगला धडा शिकवा. अरे पाहतोस काय? कुरा, आता मी तू सिद्ध होण्याची वाट पाहते. मला तर वाटायला लागलंय की माझ्यासारख्या स्त्रीला पाहूनच तुला भय वाटायला लागलंय की काय? मूर्ख स्त्रिये, विनाशकाले विपरीत बुद्धी. थांब, आधी तुझ्याकडे पाहतो आणि मग हिचा घास घेतो. Yeah!
शांत हो माते, शांत हो। आदिमयेचे हे किमयाकारी रूप पाहून मी धन्य झाले। अनुभूती, तू धन्य आहेस। तुझ्यामुळे मला आज या रूपात अवतारावं लागलं। कुक्कुराच्या छळातून जगाची मुक्तता व्हायला तू कारणीभूत ठरलीस। खरंच तू धन्य आहेस। तुझं पातिव्रत्य धन्य। चारही युगात तुझ्या सत्वाचा आदर्श जगापुढे राहील। माग, काय हवं ते वरदान माग। माते, तुझं दर्शन झालं, भरून पावले। आता मला माझ्यासाठी काही नको। द्यायचं असेल तर एकच दे। तू तुझ्या या रूपात कायम इथे वास्तव्य करून राहा। आज माझ्या हाकेला प्रतिसाद देऊन त्वरित धावत आलीस, तशीच प्रत्येक भक्ताच्या हाकेला तू धावत जा। भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी म्हणून त्वरिता हे नाव तू धारण कर। तथास्तु। तर भक्त हो, ही त्वरिता म्हणजेच आपली भवानी देवी बरं। त्वरिता या शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन तुर्जा आणि नंतर तुळजा असा शब्द रूढ झाला। मूळचं चिंचपूर या नावाने प्रसिद्ध असलेलं हे स्थान पुढे तुळजापूर म्हणून प्रसिद्धीला आलं ते या देवीच्या नावानेच। या तुळजा भवानीची अजून एक आख्यायिका अत्यंत प्रसिद्ध आहे। रावणाने सीतेचं हरण केलं आणि तो तिला घेऊन लंकेला निघून गेला। सीतेच्या वियोगाने व्यथित झालेला राम तिला शोधत रानुमाळ भटकत होता। सीते! 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 देवी, या हास्याचं कारण? भगवान, श्रीरामाच्या पत्नीचं सीतेचं लंकेश्वर रावणाने हरण केलंय आणि म्हणून श्रीराम विलाप करतायत। आपल्या पत्नीवर विलक्षण प्रेम आहे त्यांचं। नक्की ना? आम्ही समजलो नाही देवी। प्रेम आहे की निव्वळ प्रेमाचा आभास? भगवान, पतिव्रता स्त्री ही संकल्पना आपल्याकडे अस्तित्वात आहे, परंतु पत्नीव्रत पुरुष ही संकल्पना मात्र रूढ नाही। मुळातच पुरुष स्खलनशील आहे, चंचल आहे। तो सहजपणे परस्त्रीकडे आकर्षित होतो। श्रीराम त्याला कसे अपवाद असतील? चुकताय आपण देवी। श्रीराम हे एक पत्नीव्रती आहे। त्यांच्याविषयी मनात विकल्प आणणं शोभत नाही आपल्याला। ते साक्षात परब्रह्म परमात्मा आहे, म्हणून आम्ही स्वतः देखील त्यांचं नामस्मरण करतो। आपण काही म्हणा भगवान, पण आमचं काही समाधान होत नाहीये। पत्नीच्या वियोगाने व्याकुळ झालेल्या एका मानवाचं नामस्मरण सर्वशक्तिमान महादेवानं करावं? मानवी देह धारण केल्यावर साक्षात परमात्मालाही मानवी भावनांच्या अधीन जावं लागतंच की देवी? तरीही श्रीरामाची परीक्षा घ्यावी असं मनात आहे आमच्या। जशी आपली इच्छा। आपण जगन्माता आहात, आपल्या कुठल्याही पुत्राची परीक्षा घेण्याचा अधिकार आहे आपल्याला। सीते! सीते!
लक्ष्मण सीतेशिवाय मनच लागत नाही रे कशात, सीतेशिवाय श्रीराम श्रीराम उरतच नाही, व्यर्थ होऊन जात सगळं आयुष्य सीतेशिवाय। दादा आपण झुरजात का, आपला आदर्श डोळ्यासमोर आम्ही ठेवतो आणि आपण असे निराश झालं तर आम्ही। दादा त्या पाहुण्याने मी म्हटलं ना तो एक मिनिट दिवस नक्की आपल्याला भेटतील। माते प्रणाम। माते दादा काय करतोय आपण? लक्ष्मणा अरे प्रणाम कर, तू यांना ओळखलं नाहीस? नाही दादा। या जगन्माता पार्वती काय इथे तू काय? धन्य धन्य श्रीराम, माझं रूप बदलणे आपण कसं ओळखलं मला? माते आईला ओळखायला लेकराला चेहऱ्याचा आधार का घ्यावा लागतो? आणि सीतेचं विचाराल तर तिचं आणि माझं नातं केवळ शरीराचं नातं नसून हृदयापासून हृदयापर्यंतचं नातं आहे। केवळ स्पंदनांमधूनच आम्ही एकमेकांचं अस्तित्व ओळखतो, मी तिला ओळखायला कसं विसरी नाही। धन्यवाद श्रीराम, आपल्या प्रेमाची ही ओढच आपली शक्ती बनेल, आपली सीता आपल्याला परत मिळाल्याशिवाय राहणार नाही। सीतेचं हरण लंकाधिपती रावणानं केलंय, त्याच साम्राज्य या दिशेला आहे, आपण या रस्त्याने जा, आपली सीता आपल्याला परत मिळाल्याशिवाय राहणार नाही। माझा आशीर्वाद आपल्या पाठीशी। धन्य झालो माते, धन्य धन्य झालो, आता आपला आशीर्वाद हेच माझं बळ आहे। माते आता आणखीन एकच वरदान दे, जगातल्या वाट चुकलेल्या पांथस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी तू इथे अशीच कायम स्वरूपी राहा आई। तथास्तु। श्रीराम मला पाहता क्षणी तुम्ही तू काय अशी विचारणा केलीत आणि म्हणूनच मी इथे तुकाय या नावाने वास्तव्य करेन कायमच। भवानी मातेच्या या रूपात दर्शन घेणाऱ्यांच्या सकल कामना पूर्ण होतील। सकल महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांवरही आई तुळजा भवानीचा वरदहस्त होता। मुघलांच्या अत्याचाराने अख्खा महाराष्ट्र आंदोळलेला असताना त्या महाराष्ट्राला नवसंजीवनी देण्याचं काम शिवरायांच्या भवानी तलवारीने केलं। ती तलवार त्यांना साक्षात भवानी मातेने प्रदान केली होती, त्याच दृष्टांताची ही रोचक कथा। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिव छत्रपती महाराज। महाराज काय खबर? ओ महाराज, अब्दुल खानानं वाई मध्ये तळ ठोकलाय, प्रचंड अहंकार माजवलाय, अहो त्यानं आपल्या लोकांना नागवलंय नाळवलंच म्हणा ना, त्यामुळे सगळी जनता त्रस्त हैराण झाली आहे। बघा किती सैन्य असेल खानाचं। ओ किती म्हणून काय पुसता, हजारोंच्या वर। अहो अख्खा प्रतापगड व्यापून टाकलाय, अहो प्रचंड दारू गोळा तोफ गोळा घेऊन खान हजर झालाय। एवढंच नाही त्यानं पैशाचं आमिष दाखवून आपल्या जागीरदारांनाही फितवलंय। आता एवढा मोठा कडेकोट बंदोबस्त आपण कसा काय रोखणार, कसा काय तोडणार या जरा शंकाच आहे। आणि आपलं ते शेकड्याचं सैन्य त्यांच्या समोर काय होत धरणार? ठीक आहे, आमच्या आदेशाची वाट पहा। खान कितीही बलवान असला तरी हातावर हात धरून बसणं आम्हाला शोभणार नाही, यातून काहीतरी मार्ग निघेल, माता भवानीच यातून मार्ग काढेल। जी महाराज। आई भवानी हे राज्य व्हावं ही तुझीच इच्छा होती, हिंदू धर्म जगावा स्वराज्य जगावं म्हणून आम्ही जीव तोडला,
तो केवळ तुझ्या आशीर्वादाच्या बळावरच. पण आज मात्र या स्वराज्यावर संकट येऊ घातलंय. तुझ्या सहाय्याची नितांत गरज आहे. मार्ग दाखव. संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या कृपेकडे डोळे लावून बसलाय. दार उघड बये, दार उघड, दार उघड बये, दार उघड, दार उघड बये, दार उघड. बच्चा माते प्रणाम. बच्चा तुझ्या आईचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर असताना तुला चिंता कशाची वाटते? मी कायम तुझ्या सोबत आहे. तुला सहाय्य करायला सदैव तत्पर आहे. तुझ्या हातून अफजलखानाचा विनाश होणार आहे. स्वराज्याचं तोरण पुन्हा रायगडावर लागणार आहे. धन्य झालो माते, धन्य झालो. तुझी प्रेरणा घेऊनच आमचा उत्कर्ष होणार आहे माते. वत्सा ही तलवार तुझ्या पाशी ठेव. या तलवारीत माझा वास आहे. किंबहुना ही तलवार म्हणजेच मी आहे. त्या दैत्यांचा विनाश व्हावा म्हणून तुझ्या हाती मी तलवार बनून राहिले. जेव्हा जेव्हा तू मला हाक देशील तेव्हा तेव्हा मी तुळजापूरहून तुझ्या पाशी धावत येईन. तथास तू. आता हा शिवाजी तुझा काळ बनून येतोय. सावध. जय भवानी. हर हर महादेव.